yes friends chemical reactions of aldehydes and ketones this part uh, is under consideration hello okay and chemical reactions of aldehydes and ketones with in general ammonia derivatives it can be primary amines it can be hydrazine or it can be derivative of hydrazine or it can be hydroxylamine okay that mechanism we have considered in our earlier lecture. Also, earlier uh, I have taken, all the uh, specific example, uh, acetaldehyde, acetone, acetaldehyde. This means action with hydrazine and its derivatives, or ammonia derivatives, or action with alcohol is applicable to aldehydes ketones. All the अल्डिहाड्स किटोन्स अल्डिहाड्स अँड किटोन्स या सर्वांसाठी ह्या दोन रिॲक्शन्सचे आणि दोन्हीचे मेकॅनिझम्स प्रिव्हियसली प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण मेकॅनिझम्स डिटेलमध्ये बघितलेले आहेत तर देखील एक्झाम्पल आणि निमित्ताने आणखी काही थोडी चर्चा आ, करावी म्हणून मी डायरेक्ट बऱ्यापैकी लिहूनच ठेवलं आहे तर बेसिकली हे आपण कंडेन्सेशन रिॲक्शन असंही म्हणतो त्याला कंडेन्सेशन रिॲक्शन तसं स्टेप वाईज विचारात घेतलं तर ॲक्च्युली पहिली स्टेपमध्ये न्यूक्लिओफिलिक ॲडिशन न्यूक्लिओफिलिक ॲडिशन आहे आणि मग न्यूक्लिओफिलिक ॲडिशन मग डी प्रोटोनेशन प्रोटोनेशन डी प्रोडोनेशन असे त्या स्टेप्स आहेत मेकॅनिझम आपण आहे पण ओवरऑल काय झालेलं आहे टू मलायक्युल्स जॉईन अँड फॉर्म वन मोलाक्युल इन सच ए दॅट स्मॉल मॉलॅक्युल लाईक वॉटर इज बाय प्रोडक्ट तर मग ते कंडेन्सेशन रिॲक्शन जसं ॲडिशन रिॲक्शन मल्टिपल बॉन्डचं अक्रॉस ॲड झालं इलिमिनेशन रिॲक्शन काहीतरी बाहेर आलं मल्टिपल बॉन्ड तयार झाला किंवा सबस्टिट्युशन रिॲक्शन नाही का ॲडिशन इलिमिनेशन सबस्टिट्युशन रिअरेंजमेंट रिॲक्शन्स ओके तसं हे कंडेन्सेशन रिॲक्शन असा प्रकार इवन एक आठवण करून देतो की इथर फॉर्मेशन इथरिफिकेशन कंटिन्युअस इथरिफिकेशन प्रोसेस इथर फ्रॉम अल्कोहोल्स दॅट ऑल्सो कम्स अंडर कंडेन्सेशन रिॲक्शन अल्कोहल प्लस अल्कोहोल ग्यूज इथर प्लस वॉटर सहज सांगितलं जरा मागं जाऊन बघा परत आठवण ओके आता याच्यामध्ये मेकॅनिझम आपण चर्चा केली असल्यामुळे इथं फास्ट एकदा तरी पण सांगून ठेवतो की लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑन नायट्रोजन आणि हा कार्बोनिल ग्रुप पोलर असतो पोलर असतो डेल्टा पॉझिटिव्ह हा डेल्टा निगेटिव्ह लोन पेअर इथं कार्बोनिल कार्बोनवरती अटॅक करेल आणि मग परत डिप्रोटोरेशन वगैरे त्या सगळं मेकॅनिझम सांगितलं त्यामुळे फक्त एवढीच आठवण करून दिली तेच इथं आहे तेच इथं पण आहे इथं वीकली ॲसिडिक कंडिशन आहे म्हणून तर कारण का कार्बोनिल ग्रुप बिकम्स मोर पोलार आणि त्यामुळं अटॅक ऑफ वीक न्युक्लिओफाईल बिकम्स इझी त्यामुळं हे इथं आणि इथं वीकली ॲसिडिक असं असं म्हणलं आहे असं म्हणलं आहे वीकली ॲसिडिक असं म्हणलेलं आहे आणि इथं जर ड्राय एथसिल वापरला म्हणजे पुण्यातच म्हणजे आता कारण का ड्राय सेल का तर मॉइश्चर इथं नको आहे पण ड्राय सेलमधून जे काही प्रोटॉन्स अवेलेबल होतील हा अल्कोहोल सॉलवंट म्हणून पण काम करतो रिॲक्टंट आहे पण सॉल्वंट पण आहे तर याची पॉलॅरिटी वाढेल पॉलॅरिटी वाढल्यानंतर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑन अल्कोहोल दोन लोन पेअर असले तरी एक लोन पेअर अटॅक करत असते तो कार्बोनिक ग्रुपवरती अटॅक करेल इथं आणि ते सगळं आता मेकॅनिझममध्ये झालेलं असल्यामुळे एकदा बोलून ठेवलं आता मी डायरेक्ट प्रॉडक्ट लिहितो आता त्यामुळे आम्हाला माहीत झालं काय होणार आहे ओके आणि मग असं हे मेकॅनिझमप्रमाणे असं नसतं पण अल्टिमेटली असं दिसतंय ना म्हणून असं पेन्सिलने केलं आणि मी असं डायरेक्ट लिहून टाकलं ओके मग आता एक्झाम्पल ॲसिटॉलडेटच्या ऐवजी म्हणजे इथॅनलच्या ऐवजी ॲसिटोन किंवा आणि कुठलेही इतर एक्झाम्पल्स घेतले असं तरी चाललं असतं हा इथं ओके आणि मग जे इथं बाकीचं जे असेल ते रिपीट करायचं तसं तसं आता हायड्रोजनच्या ऐवजी था मी हायड्रोजनचा डेअर व्हिडिओ घेतलेला आहे मग पुस्तकामध्ये हायड्रोजनबरोबर रिॲक्शन दाखवलेलं आहे परत हा इथं हायड्रोजन असता तर हा हायड्रोजिन हा फिनाईल हायड्रोजिन फिनाईल हायड्रोजिन बेसिकली हायड्रोजीन असेल हायड्रोजन असेल ए झेड आय एन ई -E, तर त्याचं हायड्रोझोन करस्पॉन्डिंग जो कोण असेल त्याचा हायड्रोझोन म्हणजे या फॉर्ममध्ये तयार झाला हा पूर्ण आ, -E, -E, हा एवढ्या ग्रुपला आपण इमाइन म्हणतो पण हायड्रोजोन म्हणजेच ए झेड आय एन ई त्याचं ए झेड ओ एन ई असं आहे ते हायड्रोजन आणि त्याच्या डेरिवेटिव्सला आणि हा हायड्रॉक्सिल अमाइन हायड्रॉक्सिल अमाइन पुन्हा बेसिकली तीच रिॲक्शन ओके एच टू ओ H2O, ले ले H2O, प्लस एस टू ओ इथं लिहिलं नाही मी इथं लिहितो बाजूला इथं मी पहिलाच लिहितो एच टू ओ प्लस आता बघा ना एक्झाम्पल मी इथं किटोनचं घेतलं होतं ॲसिटोन ओके अलडीआय चालला असता ऑक्साईन इन जनरल ऑक्साईन मग तो कोण किटोन एल आयड असेल त्याचं नाव जोडून ऑक्साईन मी आता फक्त इथं ऑक्साईन हायड्रोजनचं हायड्रोझोन आणि हायड्रॉक्झिन बरोबर जो कोण मिळतो तो ऑक्झाईन मग ॲसिटल डिआड ऑक्झाईम ॲसिटोडऑक्झाझाईम असं झालं आणि हा त्याच्या आधी व्हिडिओमध्ये बघितला होता पुन्हा एक्झाम्पल मुद्दा लिहिलं आहे त्याच्याबरोबरीने बघायचं म्हणून तर इथंही पुन्हा तेच आहे म्हणजे लोन पेराटॅक्स मग हेमी ॲसिटल आणि मग ॲसिटल तर त्याचा आता फार डिटेल सांगत नाही मी डायरेक्ट प्रोडक्ट लिहितो आणि हायड्रोजन आणि त्याप्रमाणे कलर वगैरे एवढं काढायची आता गरज नसते मेकॅनिझम वगैरे बघितलेलं आहे आपण तरी पण बघा ओके डाय डेरिव्हिटिव ॲसिड टल म्हणतो म्हणा म्हणजेच ते काय आहे अल्कॉक्सी ग्रुप दोन आता डाय अल्कॉक्सी डेरिव्हिटिव आपण म्हणतो आहे म्हणजेच बेसिकली इकडं अलिफेटिक कार्बन आहे इकडेही एलिफेटिक कार्बन आहे ओके म्हणजे हे इथर प्रॉपर्टी आहे फंक्शनल रूप इथं तयार झाला ॲसिटल आपण म्हटलं तिकडं तर आपण हे जनरल मेकॅनिझम बघितलंच होतं एक एक एक्झाम्पल घेऊन पुन्हा एकदा चर्चा करू म्हणून ओके तर या सगळ्या ज्या रिॲक्शन्स आहेत ना या सगळ्या दीज आर दी रिॲक्शन्स फॉर अलडीआड्स अँड किटोन्स कॉमन म्हणजे पुढं आपण काही स्पेसिफिक रिॲक्शन्स बघणार आहोत की ज्या फक्त अलडीएडच्या आहेत म्हणजे अलडीएड अँड किटोन या दोन्हीमध्ये आलडीआड आहे का किटोन आहे हे जर खात्री करायची असेल तर फक्त स्पेसिफिक अल रिॲक्शन्स आहेत आपल्याकडे त्या ब केल्या Uh, पुढं बघणार होतो आपण या टॉपिकमध्ये uh, फेलिंग्ज रिॲक्शन टोलेन्स रिॲक्शन बाबा हा अलडीएड आहे आणि तिकडं प्रेझेंट म्हणजे तो किटोन आहे असं तसं अलडीएड आहे का आहे अजून समजा पुढं चेक करायचं आहे पण कार्बोनिल ग्रुप आहे का दोन्ही एक आहे का म्हणजे कार्बोनिल ग्रुप जरी म्हणालो तरी अलिएड किटोन तर या कार्बोनिल ग्रुपसाठी ज्या टेस्ट आहेत म्हणजे अलडीएड अँड किटोन तर या टेस्ट जर दाखवल्या तर त्या अल्डियड अँड किटोन म्हणजे दोन्हीपैकी कोणतरी तिथं ग्रुप असणार हा त्याच्यावर होतो अर्थ असतो मग हायड्रोजनबरोबर रिॲक्शन केलेली असती परत पुस्तकात फिनाइल हायड्रोजीन किंवा काही काही वेळेला नायट्रोफिनाइल हायड्रोजिन नायट्रोग्रुप घेतात इकडं त्याप्रमाणे इथं नायट्रोग्रुप तर असं का तर त्याचे कारण आहे की फिनाईल हायड्रोजीन किंवा नायट्रोफिनाइल हायड्रोजिन हे है, क्रिस्टलाईन प्रोडक्ट आहेत त्यानंतर त्याचा स्पेसिफिक कलर आहे स्पेसिफिक कलर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं शार्प शार्प मेल्टिंग पॉईंट शार्प मेल्टिंग पॉईंट ऐका तुम्ही ऐकताना मी बोलता बोलता लिहितो त्यामुळं तुम्हाला एक तरफ आयडिया येण्यासाठी शार्प मेल्टिंग पॉईंट त्यामुळं होतं काय एस्पेशली डेरिव्हिटिव्ज ऑफ फिन फिनाईल हायड्रोजन किंवा नायट्रोडेव्हिटिव्ज ऑफ फिनायल हायड्रोजन घेऊन जर ही रिॲक्शन केली तर इथं कुठलं अलडीआयड आहे म्हणजे ॲसिट अलडीआयड आहे का फॉर्मल डीआयड आहे का प्रोपेयनल डिॲड आहे का की ॲसिटोनमध्ये कुठला ॲसिटोन आहे का किटोनमधला ॲसिटोन आहे का आणखी कोण आहे तर त्याप्रमाणे त्याचं क्रिस्टलाईन तर आहेतच ते म्हणजे वी कॅन सेपरेट इट वी कॅन ड्राय इट तर त्याचा स्पेसिफिक कलर आणि त्यातली शेड त्याच्यावरून एक टेबल असतो आपल्याकडे आपण एक्सप्लेम केल्यामुळे आपणच बनवलेला असतो टेबल त्याच्यावरून हा ॲसिटल आहे का ॲसिटोडा हे कळत कलरवरूनच कळतं प्लस ते क्रिस्टलाईन फिल्टर करून चांगलं ड्राय वगैरे करून घ्यायचं त्याचे मेल्टिंग पॉईंट शार्प मिल्टिंग पॉईंट मेल्टिंग पॉईंट एवढा शार्प असतो की तो अमुक अमुक मेल्टिंग पॉईंट आला त्या त्या केसचा असतो म्हणजे कोणाचा मेल्टिंग पॉईंट फायनल प्रोडक्टचा क्रिस्टलाइनवाला हा हायड्रोझोन फिनाईल हायड्रोझोन करस्पॉडिंग जो कोण अल किंवा किटोन असेल त्याचा जो फिनाईल डेरिव्हिटिव वाला हायड्रोझोन म्हणजे इन जनरल भाषेत हायड्रोझोन त्याचा जो मेल्टिंग पॉईंट आहे तो मेल्टिंग पॉईंटची व्हॅल्यू एवढी शार्प असते की मेल्टिंग पॉईंटची व्हॅल्यू कळाली की तिथं एस डी बरोबर रिॲक्शन झालेली आहे हायड्रोजनची या डेरिव्हिटीची का ॲस डी का प्रोपेयन अल्डिहायड काय एसिटोन का म्हणजेच काय दिस इज नॉट ओनली अ टेस्ट फॉर अल्डिहायड एंड किटोन म्हणजे ही टेस्ट प्रेझेंट आली तर बाबा कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट हे लक्षात येतंच पण एस्पेशली फिनाईल हायड्रोजिन ऑर डेरेव्हेटिव्ह ऑफ फिनाइल हायड्रोजिन नायट्रो डेरिवेटिव एस्पेशली तर त्याचे कलर आणि शार्प मेल्टिंग पॉईंटमुळं एक्झॅक्ट विच अल्डीहाइड ऑर विच किटोन इज यूज म्हणजे ती त्याची कन्फर्मेटरी टेस्ट म्हणून पण आपण वापरू शकतो हे याचं महत्त्व आहे तर या ज्या गोष्टी आहेत ना या सगळ्या लक्षात घ्यायच्या असतात मग क्वेश्चन असे मिक्स होऊन येतात त्यावेळेला ह्या सेपरेट सेपरेट गोष्टीच्या आपण याच्या आधी मेकॅनिझम बघितली आणि मेकॅनिझम बघितल्यानंतर परत तुम्हाला सांगतो की त्या त्यावेळेला मी सांगितले कुठली मेकॅनिझम डायरेक्ट सिलेबसचा पार्ट आहे कुठली मेकॅनिझम सिलेबसमध्ये डायरेक्ट त्या अर्थाने म्हणजे विचारणार नाहीत ना ना बोर्डला पण माहीत असलेलं गरजेचं आहे फायद्याचं आहे हे करत असताना तुम्ही ती नोट आता काळजीपूर्वक वाचा टेक्स्टमध्ये पण असते की बाबा कसलं लाईन म्हणले अरे का म्हणले कसलं लाईन शार्प मेल्टिंग पॉन म्हटले काय म्हणले म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ फिनाल हायड्रोजिन नाही का नायट्रोफिनाल हायड्रोजिन त्याच्यामध्ये आपल्याला नेमका कुठला अल्डिहाईड किंवा किटोन आहे तो स्पेसिफिक कळतो म्हणजे कन्फर्मेटरी टेस्ट एस्पेशली याच्या बाबतीत आणि अशा या कंडेन्सेशन रिॲक्शन्स आहेत तर प्रिव्हियस लेक्चर तुम्ही बघितलेलं आहे हे मी गृहीत धरले कारण त्याच्यामध्ये मी याची मेकॅनिझम वगैरे सांगितलेली तरी एक स्पेसिफिक एक्झाम्पल आणि तो शार्प मेल्टिंग पॉईंटचा एक मुद्दा की बाबा मग हायड्रोजन बरोबर रिॲक्शन करतात परत फिनाईल हायड्रोजन बरोबर करतात परत नायट्रोफिनाल असं तीन तीन का उगत एक्झाम्पल वाढवले आहेत पॅटर्न तर तूच आहे तर त्याचं कारण इथं असं आहे की स्पेशली फिनाईल हायड्रोजीन किंवा डेलिव्हिडिज ऑफ फिनाईल हायड्रोजीन म्हणजे इथं फिनाईल ग्रुप आला इथं हायड्रोजन असेल तर प्लेन हायड्रोजिन ओके तर त्याचं ते शार्प मेल्टिंग पॉईंट स्पेसिफिक कलर त्याच्यामुळं कुठला अल्टीहाईट किंवा कुठला किटवून वापरला आहे तो स्पेसिफिक करतो आम्हाला आणि त्यामुळे डिटेक्शन कन्फर्मेटेड टेस्ट म्हणून याचा वापर आपल्याला करता येतो तर ह्या अशा कंडेन्सेशन रिॲक्शन इन जनरल वी कॅन कॉलिटाईज तर हे असं एक्झाम्पल घेतलं आणि प्रिवियस लेक्चरमध्ये पण यातलं बरंसं सांगितलेलं आहे त्यामुळं फार आता रिपीट करत नाही थँक्यू